नमस्कार मदे, खुप -खुप आज रेसिपी कट्टामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजमा मसाला आपण नेहमी ढाब्यावर वगैरे ही रेसिपी खातो पण हीच रेसिपी आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी बनवली तर काही औरच मजा आहे तर चला तर मग सुरुवात करूया थांबा थांबा पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मी अप... मी आसा, आसा आता मग सुरुवात करूया इथे राजमा मी उकडून घेतला आहे पण त्याआधी राजमा आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर आप मी भिजत ठेवला होता आणि छान चार पाच शिट्ट्या देऊन हा असा मऊ असा शिजवून घेतला आहे आता कढईत तेल घ्यायचं आहे इथे मी लोखंडी कढईचा वापर करत आहे लोखंडी कढई घेतल्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते तेल छान तापलं की आपण त्यात एक चमचा जिरं जिरं तडतडलं की आपण यात एक छोटा चमचा हिंग ॲड करणार आहोत आता आपण यात कांद्याची पेस्ट घ्यायची आहे इथे मी दोन कांद्याची पेस्ट केलेली आहे कांदा छान गुलाबी होईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लोखंडी कढईत भाज्या केल्यावर त्याचा कलरही छान येतो आणि टेस्टही छान येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता कांदा गुलाबी झाला आहे आपण यावर एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे कांदा व्यवस्थित परतायचा आहे जेणेकरून त्याची कच्ची अशी टेस्ट आपल्याला येणार नाही इथे दोन मोठे टोमॅटो मी प्युरी करून घेतली आहे ती आपण टाकायची आहे छान तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सुके मसाले ॲड करायचे आहेत दोन चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कसुरी मेथी थोडी हातावर स्मॅश करून इथे टाकली आहे तीही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता दोन चमचे मी इथे राजमा मसाला वापरत आहे जर तुमच्याकडे राजमा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालाही वापरू शकता आता शिजलेले राजमा आपण यात टाकणार आहोत मसाल्यामध्ये व्यवस्थित राजमा परतून घ्यायचा आहे राजम्याचं जे पाणी आहे ते फेकून न देता आपण तेच यात थोडंसं शिजण्यासाठी टाकणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित छान एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे आणि भाजी आपली छान तयार झाली आहे छान ग्रेव्ही आता इथेच न थांबता आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे तडक्यासाठी मी तूप वापरला आहे दोन चमचे तुपात मी थोडा गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करून ते छान तडतडल्यावर हा तडका टाकला आहे अशा प्रकारे आपला छान राजमा मसाला तयार झाला आहे त्यासोबत मी मसाला लच्चा पराठा तयार केला आहे तुम्ही फुलकेही वापरू शकता किंवा भातासोबतही हा राजमा मसाला छान लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा धन्यवाद